बातमी आहे नांदगाव तालुक्यातून। नांदगाव येवला रस्त्याचे 12 वाजले तरी या रस्त्यावरील नांदगाव रेल्वे गेट जवळील सबवे ते नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या रस्त्याची चाळण झाली आहे। तर दुसरीकडे रुंदीकरण मजबूतीकरण काम अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आले, तर त्यामुळे कधी खड्डा चुकवायचा तर कधी वनवे चालायचे असे कात्री मध्ये अवस्था वाहन चालकांची झाली आहे। सदर रस्त्याची ज्यांच्याकडे देखभाल दुरुस्तीसह नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एवढ्याच व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरावस्थेकडे कानाडोळा केलाय। या रस्त्यावरील नांदगाव रेल्वे गेट ते विवेकानंद नगर येथे मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यासाठी संबंधित अधिकारी अपघाताची वाट पाहत आहे काय असाही प्रश्न आता नांदगावकरांकडून विचारला जातोय। या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहन चालक तसंच नागरिक संतप्त झाले, तर गेल्या काही महिन्यापासून नांदगाव येवला रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने रस्त्याची पुन्हा अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे। दहेगाव फाटा ते बेलदरवाडी या ठिकाणी तब्बल फुटभर खोल व लांबीचे महाकाय खड्डे पडल्याने रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न आता वाहन चालकांना पडतोय। सदरचे खड्डे हे वाचवताना अपघात होऊन वाहन चालक जखमी होतात किंवा वाहन चालक व नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय। सदरच्या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना पाठीच्या मणक्यांचा देखील आजार आता उद्भवू शकतो। या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यताही वर्तवली जाते। खड्डे वाचवण्यासाठी वाहन चालक खड्ड्यांच्या बाजूने वाहने येत असल्याने अपघात देखील घडताय, तर बांधकाम विभागाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडला जाईल असा इशाराही नांदगावकरांनी दिलाय। सध्या रस्त्याचं काम बंद आहे येवला नांदगाव येवला रोडचं, तर तुम्ही आंदोलन केलेलं होतं, आंदोलनाची फलश्रुती म्हणून तुम्हाला आश्वासन केलेलं होतं की काम लवकर लवकर चालू करू, पण चालू केल्यानंतर पुन्हा ते बंद पडलं, याच्यावर आता तुमची प्रतिक्रिया सांगा। या सर्वप्रथम मी बांधकाम विभागाचा या ठिकाणी निषेध करू इच्छितो। आपण येवला रोडच्या बाबतीमध्ये असं घडलं आहे, जशी एखादी बाई ती नांदत नाही आणि तिला बळजबरी नांदवलं जातं अशी परिस्थिती आमच्या येवला रोडच्या रहिवाशांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे। एक तर या रस्त्याचं काम रखडलेलं असताना आम्ही स्वतःच्या अंगावर आसूड मारून हे आंदोलन या ठिकाणी घडून आणलं। शासनाच्या या ठिकाणी निदर्शनास लोकांच्या समस्या आम्ही या ठिकाणी आणून दिल्या, पण या निर्दयी शासनाला या प्रशासनाला कुठल्याही प्रकारच्या जनतेशी घेणं देणं राहिलेलं नाही। कारण या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्याकरता एवढ्या मोठ्या स्वरूपात आंदोलन करूनसुद्धा त्यांनी या ठिकाणी बळजबरी काहीतरी समजूत काढायची म्हणून एक साईडचं काम करून बाकीचं एक साईडचं काम हे बंद अवस्थेमध्ये या ठिकाणी पडलेलं आहे। हे मशीन एक महिन्यापासून या ठिकाणी उभं आहे, कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी होताना दिसत नाही। आणि आता पावसाळा येऊ घातलेला असल्यामुळे परत पावसाळ्यामध्ये हे काम बंद होणार, आणि यांचे अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हे सांगतात की आमचं डांबर संपलं, आमची खडी संपली, असे कुठले ना कुठले कारणं देऊन हे काम त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच हे काम येवला रोडचं आमची जी मागणी आहे बेलदारवाडी ते रेल्वे गेट हे पूर्ण काम या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे, पण त्यांनी ते न करता मधला छोटासा पट्टा घेऊन या ठिकाणी जनतेची काहीतरी समजूत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। पण येत्या काळामध्ये काही दिवसामध्ये या आंदोलनाचं स्वरूप मोठ्या स्वरूपात करून आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ, पण या येवला रोडच्या रहिवाशांना न्याय मिळवून देऊ हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि प्रशासनाचा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। व्यापारी वर्ग असून आजूबाजूला मार्केट कमिटी शॉपिंग सेंटर तसेच इतर व्यापाऱ्यांची दुकाने आहेत, या रस्त्याची हाईट उंच झाल्या कारणाने दोघी साईडने जी गटर असायला हवी ती या ठिकाणी दिसत नाही। तसेच पावसाच्या पाण्याने या ठिकाणी दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी घुसून मोठी हानी होण्याची शक्यता आहे। तरी मी विनंती करतो लवकरात लवकर हे काम पूर्ण करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करावे एवढीच माझी अपेक्षा। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र जाधव नांदगाव।